मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलवली. ही बैठक संपन्न झाली. मागासवर्ग आयोग युद्धपातळीवर काम करत आहे. सर्वेक्षण केलं जाणार आहे. येत्या 23 जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. आरक्षणासंदर्भामध्ये विभागीय आयुक्तांसोबत, महापालिका आयुक्त यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या सचिवांना जे निर्देश दिलेले आहेत ते काय आहेत आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू होणार. यंत्रणा सज्ज ठेवा, नागरिकांना माहिती द्या, अचूक ही माहिती देण्यात यावी आणि कालबद्धपणे काम करा अशा सूचना देण्यात आल्या. 24 तास कॉल सेंटर सुरू ठेवा. सामाजिक भावनेने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन आहे. गावोगावी दवंडी द्या आणि सूचना फलकावर माहिती द्या असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं आहे. वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा अशा सूचनासुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल्या असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. ऑक्टोबरपासून आतापर्यंत 1,47,000 कुणबी प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.